कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वाहतूक आणि पादचारी यांची संख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी बाबूबाई परीक पूल आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून त्याच्याविना प्रवाशांची कुचंबना दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर आज शिवसेना महिला आघाडीने कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत या प्रश्नाकडे लक्ष वेधलं या पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी माध्यमांशी संवाद साधत कोल्हापूर मनपा प्रशासनाला थेट इशारा दिला शहराच्या प्रमुख अशा ठिकाणी पारिक पूल जो आपण गेले अनेक वर्ष बघतोय की अत्यंत दुर्दैवी व्यवस्था आहे त्याची तिथं सांडपाण्याचा पण नियोजन नाही आहे शिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की तिथे पदचारी पूल म्हणजे लोकांची येणा येण्या जाण्याचा मार्ग फाटकाची इथलं बंद असल्यामुळे वाहनं तसेच पदचारी ह्यांची संख्या पुलाखालूनच आहे म्हणजे चालत येणारी लोकं पुलाखालूनच गाड्याही पुलाखालूनच आणि ह्याच्यासाठी नियोजन होतं की पदचारी पूल तिथे बांधण्यात यावा पण गेले अनेक वर्ष आपण हे असं ऐकतोच आहे आणि गेले अनेक वर्ष आम्ही त्याची वाट पाहतो आहे पण काम नाही चालू झालेलं प्रशासनाकडून तर ह्याच्या संदर्भात आम्ही एक आ, आ, निवेदन पर इशारा आम्ही महिला शिवसेना महि महिला आघाडीच्या वतीने आज प्रशासनाला दिलेला आहे त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की लवकरच उपसमितीला ह्या दोन दिवसामध्ये ते विषय मंजूर करून टेंडर प्रोसेस करतायत आणि टो टेंडर प्रोसेस हे दोन महिन्यात पूर्ण होईल अशी त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली आहे ही प्रोसेस जर लवकरात लवकर लोकर चालू झाली नाही तर महिला आघाडीच्या वतीनं एक वेगळं आंदोलन परिकपुला संदर्भात पाहायला मिळेल